आणि वांद्रे साहेबांनी माईक हातात घेतला की लोक माझ्याकडे बघायचे की वांद्रे साहेब बोलायला उभे राहिले म्हणजे कुठे ना कुठे रामकृष्णांची खेचल्याशिवाय खाली बसणार नाही. माझं नाव राम, पण खरं बघायला गेलं तर आमची जोडी राम लक्ष्मणाची होती. ते राम होते, मी त्यांचा लक्ष्मण होतो. विधानसभा गृहात जो किस्सा घडला तुम्ही तो पाहिला टीव्हीवर. माझ्या नेमकं पाठी बसत होते, मला थाप मारली, मला म्हटले उठा रामकदर. मग नंतर जे काही घडलं ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. पण त्याच्यानंतर ज्या ज्या सभेत गेलो, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमात गेलो, मला एकही सभा अशी आठवत नाही की ज्या सभेत या माणसानं माझ्या नावाचा उल्लेख केला नसेल. आणि म्हणून ज्यावेळेस मी लंडनला परदेशी होतो, परदेशी मला ही बातमी कळली आणि बातमी ज्यानं सांगितली त्याला म्हटलं तू खोटं बोलतोयस, काय तुला वेळ लागला का, ऍक्सिडेंट झाला असेल, हा माणूस जाऊ शकत नाही, कोट्यावधी लोकांचे आशीर्वाद या माणसासोबत आहे. आणि नंतर पुन्हा कन्फर्म करण्यासाठी फोन केला. फोन केल्यावर कळलं की रमेश दादा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. डी एस कुलकर्णी साहेब त्यावेळेस फ्रान्सला होते की लंडनला होतो. आणि मी त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये हॉटेलच्या मालकासोबत बोलत होतो. माझ्या मिसेसला वर फोन करून सांगितलं की बॅग भर आपल्याला ताबडतोब मुंबईला जायचंय, जे विमान मिळेल ते विमान घेऊन मुंबईला जायचंय. माणसाचं प्रेम कसं असतं बघा. 6 वर्षाचा माझा मुलगा जेव्हा रूम मधून खाली आल्या 10 मिनिटाला, मी माझ्या मुलाला विचारलं ओम तुला माहित आहे का वांद्रे साहेब गेले बेटा, तू देवाला प्रार्थना केलीस का. देवा शपथ सांगतो माझा 6 वर्षाचा मुलगा म्हटला पप्पा मी रूम मध्ये बसून तेच करत होतो, देवाला सांगत होतो वांद्रे साहेबांच्या आत्म्याला शांती दे. 6 वर्षाच्या मुलाला या माणसानं एवढं टिंकलं असेल. माझ्या पक्षाचे सरचिटणीस अविनाश आंबेडकर स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस चिता पेटली गेली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा 11 वर्षाचा बापाला सांगतो बाबा तुझा सख्खा भाऊ गेला, तुझा सख्खा भाऊ ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस तू लाडू तोडले होते. मी वांद्रे साहेब गेले मी वांद्रे साहेबांसाठी लाडू तोडतो असं त्या 11 वर्षाच्या मुलानं अविनाश आंबेडकरांना फोन करून सांगावं. आणि ज्या वेळेस मी सगळ्यांचे मी ऐकत होतो या 11 दिवसात, फक्त एक दिवस मुंबईला गेलो कारण दादासाहेब माझ्या घाटकोपरमध्ये येणार होते. मी ज्या ज्या माणसाला भेटतो म्हणजे सिंधुताई सत्ताळ असतील, आता अशोक धिवरे साहेबांचं ऐकत होतो, प्रत्येक माणसाला ह्या माणसानं बापासारखं प्रेम केलं, प्रत्येक लहान मुलाला या माणसानं भावासारखं प्रेम केलं. मला काल कुणीतरी सांगत होतं की हॉस्पिटलच्या बाहेर एक 15-16 वर्षाचा मुलगा रडत होता जोर जोरात, डोकं रोडवर आपटत होता. कुणीतरी विचारलं काय तू कोण, तर कुठला तरी झोपडपट्टीत राहणारा मुलगा होता. त्यानं सांगितलं याच माणसानं माझे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा 15 ते 20 हजार रुपये मला स्वतःहून दिले आणि माझ्या वडिलांना वाचवलं. या माणसानं जर तेवढे पैसे दिले नसते तर मी माझ्या वडिलांकडे बघू शकलो नसतो असं तो पोरग बनवून त्या रोडवर डोकं आपटून आपटून रडत होता. आणि म्हणून ज्यावेळेस लंडनच्या एअरपोर्टहून मी फोन केला, मला माहित नाही माऊली होता का राजा होता, कुणीतरी मला फोन जोडून दिला, मयुरेश फोनवर होता. आणि मयुरेश फोनवर होता तर मी काका म्हणून त्याच्याशी काय बोलू, मी विचार केला माझी बाजूला बायको होती मुलगा होता. आणि दुसऱ्या फोनवर मयुरेश लाईनवर होता, मयुरेश फोनवर आहे, आता मी त्याची समजूत काय म्हणून काढावी. आणि जेव्हा मयुरेशनं फोन हातात घेतला, मयुरेश फक्त एकच प्रश्न विचारला, राम काका मी आता पप्पा कोणाला म्हणू. आणि त्यांनी ज्या मिनिटाला तो प्रश्न विचारला त्या मिनिटानंतर काळजाला छाताडाला असं कर्रकन गेलं आणि मनात असं कुठेतरी राग आला. म्हटलं वांद्रे साहेब तुम्ही बरोबर नाही केलं, एकदा जायचं होतं एवढ्या लवकर तर आमच्या सगळ्यांवर असं प्रेम करायचं होतं. रात्री 12 वाजले 12:30 वाजले आणि फोन वाजला की माझी बायको सांगायची तुमच्या डार्लिंगचा फोन आला असेल बघा. ते मला फोनवर बोलताना डार्लिंग म्हणायचो, मी त्यांना फोनवर बोलताना डार्लिंग म्हणायचो, एवढं आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होत. पण जे परमेश्वराला प्रिय असतं ते परमेश्वर तसं कार्य करत असतो. जाताना एकाच गोष्टीचा आनंद वाटला की लोक हॉस्पिटलमध्ये 10 दिवस खितपत पडतात, खूप दुःख होतं, वेदना होतात,
तर हा माणूस जाताना सुद्धा हसत गेला. मला माऊलीनं आणि त्या राहुलनी सांगितलं की त्या एम आर आय मशीन मध्ये टाकण्यापूर्वी त्या डॉक्टर बरोबर पण वाघ्यांच्या थट्टा मस्करी करत होते. त्या डॉक्टरने जे त्याने अपरण घालायला दिलं होतं त्या डॉक्टरला सांगितलं निदान या पैलवानाची बॉडी तरी बघायची, हे अपरण कसं तुम्ही मला देताय. थट्टा मस्करी करत हसत हसत हा माणूस गेला. आणि योगायोग बघा, राज ठाकरेंवर या माणसानं मनापासून प्रेम केलं आणि या माणसाच्या आयुष्यातला शेवटचा फोन जर कुणाचा असेल तर तो राजसाहेब ठाकरे यांचा शेवटचा फोन आहे. मी 1.5 वर्षात त्यांना एकही SMS केला नाही. मी नेहमी म्हणायचो तुम्ही काय गावरान माणसं, तुम्हाला कसले SMS वाचायला येते, असं गमतीनं आपलं म्हणायचो. आणि मी 8 तारखेला त्यांना एक SMS केला, कुलकर्णी साहेब SMS वर लिहिलं होतं. तर यांनी मला एवढी सवय लावली होती की परदेशात असताना सुद्धा दिवसातून आम्ही एकदा बोलायचो. काय काम नाही, काय वागले साहेब, कसं चाललंय, बरं चाललंय, कुठे आहात, काय आहात, असं दिवसातून एकदा आम्ही कंपल्सरी बोलायचो. आणि 8 तारखेला फोन लागत नाही म्हणून 1.5 वर्षातला पहिला SMS केला. तो SMS आजही वागले साहेबांच्या जो शेवटी 9-9 नंबर आहे त्या नंबरवर अजूनही SMS स्टोअर आहे. तो SMS असा होता, मी फोन लावला फोन बंद होता म्हणून SMS केला होता, काय राव झोपलात का. आणि त्याच्या पुढे वाक्य होतं, हे वागलं बरं नव्हतं. आणि नंतर मी विचार केला की मी 8 तारखेला असा SMS या माणसाला का पाठवावा. आणि 9 तारखेला रात्री 7:30 मुंबईच्या वेळेप्रमाणे मी शेवटचं त्यांच्याशी बोललो आणि 10 तारखेला मला ही बातमी कळली. आणि या माणसानं माझ्यावर काय केलं कुणास ठाऊक. मला शेवटी मी एवढा प्रयत्न करून आलो तरी सुद्धा या माणसानं मला अंत्ययात्रेत सुद्धा मला स्वतःचा चेहरा दाखवला नाही. मला या माणसाची शेवटपर्यंत चेहरा बघण्याची खूप इच्छा होती. मुंबईत उतरलो, मुंबईत उतरल्यानंतर धावत पळत कशा तरी गडबडीनं आलो आणि इकडे आल्याच्या नंतर चिता जळत होती, शेवटचा चेहरा मला दिसत नव्हता. नंतर मी मनाशी विचारलं की मला वांगायचं तुम्ही असं का केलं, मला शेवटचं अंत्यदर्शन सुद्धा तुम्ही का दिलं नाही. मग मला कुठेतरी वाटलं कदाचित या माणसाच्या मनात असेल रामकदम तुम्ही मला कायम हसताना बघितलंय, असं गप्प नजरेत तू मला बघू शकणार नाही म्हणून कदाचित या माणसानं मी एवढा प्रयत्न करून परदेशातून आलो तरी सुद्धा ते अंत्ययात्रेचं दर्शन या माणसाने मला दिलं नाही. आता या सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली, सगळ्यांनी मनापासून प्रेम केलं मला मान्य आहे. पण खरा प्रश्न आज 10 झालं याच्या पुढच्या दिवसाचा प्रश्न येतो. मगाशी अशोक धिवडे साहेब बोलले, रमेश वांगे साहेबांचं आत्मा सूक्ष्मदेहाच्या रूपानं इथे कुठेतरी वावरतो या सगळ्या गोष्टीवर आपला विश्वास असला पाहिजे. आणि या माणसाचा आत्मा त्यांची पत्नी, त्यांच्या 2 मुली, त्यांचा मुलगा आणि त्यांचे सोबतचे सगळे कार्यकर्ते यांच्या भोवती हा आत्मा कुठेतरी फिरतोय. म्हणून आपण सगळ्यांनी ज्या ज्या माणसांवर वांगे साहेबांनी प्रेम केलं असेल, ज्या ज्या माणसांवर वांगे साहेबांनी उपकार केले असतील, त्याने आज या स्मशानभूमीत अंतकरणापासून स्वतःला शपथ घ्यावी की वांगे साहेब तुम्ही गेलात परमेश्वराच्या घरी, मोक्ष घ्या, शांती घ्या, तुमच्या 3 मुलांची आणि तुमच्या पत्नीची काळजी घ्यायला आम्ही सगळे समर्थ आहोत. या 10 जरी झालं तर इथून पुढच्या प्रत्येक दिवशी ज्या ज्या दिवशी वहिनी आवाज देईल, ज्या ज्या दिवशी मयुरेश हात मारेल, त्या त्या दिवशी आम्ही धावून या वांगण परिवारासाठी जाऊ की मनापासून आपण शपथ घेतली पाहिजे आणि अंतकरणापासून त्या माणसाच्या पाठी, त्या कुटुंबाच्या पाठी आपण उभं राहिलं पाहिजे. एवढी मी कळकळीची विनंती सगळ्यांना करतो. वांगे साहेबांनी मला फार त्रास दिला या जुलैच्या अधिवेशनात. मला वाटत नाही मी अधिवेशनात बसू शकेल. कारण उल्हास दादांना माहिती अधिवेशनाच्या काळात साधा लघवीला जरी जायचं असलं तरी आम्ही दोघे एकत्र जायचो. मला म्हणायचे रामबा उठा, मुकटे साहेबांनी मला कधी एकट्याला पाहिलं नसेल. मी आणि वांगे साहेब 24 तास एकत्र, दुपारी 1 तास त्यांना झोपायला आवडायचं आणि मी दुपारी झोपत नसेल तरी मला जबरदस्ती हात पकडून घेऊन जायचे रामभाऊंना माझ्यावर झोपायला. मग दुपारी आम्ही झोपणार, दुपारी झोपणं झालं की पुन्हा 4:30 विधानसभागृहात येणार. मी असा विचार करतो की आता महाराष्ट्राचं अधिवेशन जुलै महिन्यात आहे, हे जुलै महिन्याच्या अधिवेशनात जात असताना मी एकटा जाईन. ज्या ज्या वेळेस वांगे साहेब ज्या बेंचवर बसतात त्या बेंचकडे माझी नजर जाईल त्या त्या वेळेस मला वांगे साहेब पुन्हा आठवतील की हा माणूस माझ्यातून सोडून गेलाय.
38 वर्षाचं वय आहे माझं. ज्या दिवशी लहानपणी जावळ झालं असेल त्याच्यानंतर आजपर्यंत मी कधी केस कापले नव्हते. माझी आजी गेली, आजोबा गेले, घरचे अनेक मंडळी गेले, कधीही मी केस कापले नाही. आज स्वतः माझ्या या दोस्तासाठी मी माझ्या केसांची त्याला श्रद्धांजली दिली. म्हटलं वांगणसाहेब सगळ्यात जास्त मला माझे केस आवडत होते आणि मी हे केस आज मी तुम्हाला देतोय. आणि या सगळ्या लोकांनी तिकडे जाऊन बघा की 2 लोक 4 लोक 10 लोक 100 लोक केस देतात आपण समजू शकतो. 4-4, 5-5 हजार लोक वांगणसाहेबांसाठी स्वतःहून केसांचं मुंडन करतात. ते खरंच एखाद्या माणसानं मनापासून प्रेम केल्याशिवाय शक्य नाही. पुन्हा एकदा माझ्या या दिलदार दोस्ताला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. वांगणसाहेब तुम्ही जिथे कुठे असाल तुमच्या आत्म्याला खूप खूप शांती लागो. मयुरेश, दोन्ही मुली आणि वहिनी या सगळ्यांच्या सोबत आम्ही सगळी मंडळी आहोत. एवढाच एक शब्द तुम्हाला तुमच्या या स्मशानभूमीमध्ये मी देतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पाऊस येण्याची दाट शक्यता असल्यामुळे शेवटची श्रद्धांजली आदरणीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली व्हावी.